नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे हेल्दी धिरडे बनवणार आहोत। हे सकाळच्या नाश्त्याला व मुलांच्या टिफिनला बनवू शकता। नेहमीपेक्षा वेगळे असल्यामुळे सर्वजण आवडीने खातील। त्यासाठी एका बोलमध्ये एक कप गव्हाचे पीठ घालूया। पीठ चाळून घेतले आहे, त्यात 3 मोठे चमचे रवा, रव्याऐवजी तांदळाचे पीठ घालू शकता, किसलेले गाजर, बारीक कट केलेली सिमला मिरची, बारीक कट केलेला टोमॅटो, कांदा बारीक कट केलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरू शकता। किसलेले आले 1/2 इंच, जिरे 1/4 चमचा, ओवा 1/4 चमचा। ओवा कुस्करून घालूया। तुम्ही सुद्धा ओवा घालून बघा, खूप छान टेस्ट येते। बारीक कट केलेली कोथिंबीर, हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया। ह्यात तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। थोडीशी पालक किंवा मेथी कट करून घालू शकता। सुरुवातीला थोडे पाणी घालूया, त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। गव्हाचे पीठ व भाज्यांमुळे धिरडे खूपच हेल्दी होते। हेल्दी व टेस्टी नाश्ता खाल्ल्यावर तुम्हाला छान वाटेल। हे नुसते खाल्ले तरीही टेस्टी लागतात, घरातीलच साहित्यात तयार होतात। अजून पाणी घालूया। आपल्याला हे मिश्रण पातळ करायचे आहे। कधीकधी चपातीसाठी पीठ भिजवायला वेळ नसतो किंवा कंटाळा येतो, त्यावेळी ह्या पद्धतीने धिरडे केले तर वेळ वाचेल व बनवायलाही सोपे आहे। चवीनुसार मीठ, मीठ शेवटीच घालावे, त्यामुळे मिठाचा अंदाज येतो। अशा प्रकारे पातळ मिश्रण तयार केले आहे। मिश्रणात पिठाच्या गुठळ्या नसाव्यात। ह्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूया, त्यामुळे रवा छान भिजेल। तोपर्यंत धिरड्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची कुरकुरीत हिरवी चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची 7 ते 8, हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या, चवीनुसार मीठ वाटून घेऊया। अशा पद्धतीने वाटून घेतले आहे, काढून घेऊया। त्याच भांड्यात 1/2 कप भाजलेली शेंगदाणे घालूया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया, त्यात 1/2 चमचा जिरे घालूया। जिरे तडतडले पाहिजे। ह्यात मिरचीचे वाटलेले मिश्रण घालून परतून घेऊया। मिरची परतल्यामुळे तिचा तिखटपणा कमी होतो व चटणी टेस्टी होते। हे छान परतले आहे। ह्यात जाडसर वाटलेले शेंगदाणे, कट केलेली कोथिंबीर घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। फ्रेंड्स, शेंगदाण्याच्या चटणीचे 4 प्रकार ह्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। शेंगदाण्याच्या चटणीच्या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ नक्की बघा। चटणी कुरकुरीत झाली आहे, शेंगदाण्याची चटणी तयार आहे। 10 मिनिटे झाली आहेत। हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया। मिश्रण घट्ट असेल तर धिरड्याला जाळी पडत नाही, त्यामुळे मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडेसे पाणी मिसळू शकता। धिरडे बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतला आहे, त्यावर तेल पसरूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे। तवा गरम झाल्यावरच धिरडे घालावे। धिरडे करताना प्रत्येक वेळेस मिश्रण हलवून घ्यावे। तवा गरम झाला आहे, त्यावर अशा पद्धतीने मिश्रण पसरूया। हे पातळच असते। धिरड्याला तुम्ही डोसा
किंवा घावन म्हणू शकता. भाजताना घाई करू नये, सावकाश भाजावे. तवा गरम असल्यामुळे आणि मिश्रण पात्र असल्यामुळे धिरड्याला जाळी छान पडली आहे. वरची बाजू कोरडी झाली आहे, कडा सुटल्या आहेत. वरच्या बाजूने व कडेने थोडेसे तेल सोडूया. दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. धिरडे खरपूस भाजले आहे. रंग छान आला आहे. हे छान भाजले आहे, काढून घेऊया. अशा पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे धिरडे करूया. धिरडे खूप टेस्टी झाले आहेत. जाळी छान पडली आहे. बनवायला खूप सोपे आहेत. हे हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी, दही, कोशिंबीर, लोणचे किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. फ्रेंड्स, झटपट कोशिंबीरचे दोन प्रकार ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व वर आय बटनमध्ये दिली आहे. त्या पद्धतीनेच ही कोशिंबीर बनवली आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने कोशिंबीर नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. ह्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तयार आहे गव्हाच्या पिठाचे धिरडे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.